जळगाव जामोद शहरात रविवार 5 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान जयंती उत्सवानिमित्त स्थानिक चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमा रथाची जळगाव जामोद शहरातून वाजत गाजत परिक्रमा काढण्यात आली। नियोजित बस स्थानक परिसरात प्रतिमा रथ येताच उपस्थित समाज बांधवांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, विजय तांदळे, पांडुरंग गवई, संदीप इंगळे, नागेश भटकर यांच्यासह इतर मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे जळगाव जामोद शहरातील वाडी खुर्द परिसरात आमदार संजय कुटे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या संत रोहिदास महाराज सभागृह मंडपात संत रोहिदास महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धर्मभेद जातीभेदाला छेद देत समतेचा पुरस्कार करण्याचे काम संत रोहिदास महाराज यांनी केल्याचे प्रतिपादन यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले। तर संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार प्रचार पुरस्कार केल्यास खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी केल्यासारखी होईल असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले। जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक दांडगे, दिलीप घोपे, देवीदास सावरकर, गोपाल वाढे, प्रदीप घोपे, संतोष पद्मने, लक्ष्मण घोपे, अशोक घोपे, बळीराम नजरधने, अरुण वाढे, श्रीराम उमरकर, देवीदास घोपे याशिवाय सरपंच सुनील डिवडे, उपसरपंच घिरे शिंदे, गटाचे तालुकाध्यक्ष पारसकर, मंगेश बावसकर, मुन्ना काळे यांच्यासह परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।